नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये 5 जून रोजीचा हवामानाचा अंदाज आणि मान्सूनविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, गेल्या 2-3 दिवसापासून हवामानात वेगाने बदल होत आहेत आणि राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरीसुद्धा बरसत आहेत। तर 4 जून रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरीसुद्धा बरसलेल्या आहेत आणि येत्या 2-3 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारा सुटून पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवलेला आहे। तसेच मान्सून हा 4 जून रोजी श्रीलंकेमध्ये दाखल झाला असून तो येत्या 72 तासामध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आज दिनांक 5 जून रोजी विषुवृत्ताकडून येत असलेल्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे मान्सून हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती करेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि येत्या 72 तासामध्ये हा केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, हा होता 5 जून रोजीचा हवामानाचा अंदाज आणि मान्सूनविषयीचे अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक व्हिडिओ आणि हवामान अंदाजासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की क्लिक करा।